नगर वाढ्याची जागा आम्हाला दिली असती तर विजय झाला असता, या अजित पवारांच्या विधानावर भाजपच्या दरेकरांनी आक्रमक उत्तर दिले आणि त्यावरून महायुतीत अजित पवारच खडा टाकण्याचं काम करत असल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय. भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर स्वतः अजित पवारांनी पहिल्यांदाच लोकसभा जागा वाटपावरून खंत वजा नाराजी व्यक्त केली. मात्र जर इतकीच खुमखुमी असेल तर अजित पवारांनी दिल्लीत जाऊन आमच्या वरिष्ठांशी बोलावं असं उत्तर त्यांना भाजपच्या दरेकरांनी दिलं. अजित पवार म्हणाले होते की जर नगर आणि माढ्याची जागा आम्हाला मिळाली असती तर विजय झाला असता. धाराशिवची जागा इच्छा नसूनही आम्हाला दिली गेली. महायुतीचा जेव्हा षण्मुखानंद सभागृहात मेळावा झाला त्यावेळेला सोनाराने कान ठोसलेले आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाषण त्यावेळेला आपण ऐकलं असेल की त्या ठिकाणी कोणीही अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत. आणि जर कोणाला खुमखुमीच असेल तर त्यांनी वरिष्ठांशी बोलावं आणि मग आपली खुमखुमी भागवावी. आता याच्यापेक्षा कठोर आणि परखड किती बोललं पाहिजे. अलायन्समध्ये मीठ कसं टाकावं हे अजितदादांकडनं शिकावं. 2014 पूर्वी जी आमची युती तुटली म्हणजे जे आमचं झालं त्यातलं कारणीभूतच अजित पवार. अजित पवार सरकारमध्ये असताना सुद्धा ह्याची फाईल मागव, त्याची फाईल मागव, ह्याची मीटिंग घे, त्याची मीटिंग. अरे तुम्ही उपमुख्यमंत्री आहात फक्त, ते असंविधानिक पद आहे. तुमच्या त्या ह्याच्या मर्यादित राहा ना. तुम्ही प्रत्येक डिपार्टमेंटची मीटिंग बोलवणारे कोण असे कित्येक मंत्री म्हणायचे. निलेश लंके फक्त विखेंच्या त्रासामुळे महाविकास आघाडी सोडून गेले. नगरमधून ते महायुतीकडूनच लढण्यासाठी इच्छुक होते असा दावा अजित पवार यांनी केला. यावर भाजपसहित शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं टीका केली. प्रचारावेळी अजित पवार लंकेबद्दल काय बोलले होते यावरून अनिल देशमुखांनी निशाणा साधला. अरे निलेश बेटा, तू ज्या शाळेमध्ये शिकतोय त्या शाळेचा हेडमास्तर अजित पवार. तू जर धमक्या दिल्या ना, तू धमक्या देऊन माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आणि मी जर तुझ्या माग लागलो तर तुझा आमच्या ग्रामीण भागात म्हणतात कंड जिरवायचा कंड, असा कंड जिरवी की परत तुला सतत अजित पवारच गोळा सोडतील. लंके जेव्हा उमेदवार होते तेव्हा अजित पवार साहेब काय काय बोलले त्यांना तुम्हाला माहिती आहे ना, की तुला पाहून घेईल, कसा निवडून येतो. भारतीय जनता पार्टी कोणाचाही वापर एकदा करून झाला की त्याला बाजूला ठेवते, की अजितदादाचा गट यांना जवळ घेऊन काही फायदा होत नाही त्यांना बाजूला काढायचं, एकनाथ शिंदेचा गट जवळ घेऊन त्याचा काही फायदा होत नाही त्यांना बाजूला काढायचं, असा जर भारतीय जनता पार्टीच्या डोक्यामध्ये विचार असेल तर काही होऊ शकतं. त्यांना सांगू शकतात की तुम्ही अलग अलग लढा, अजितदादा तुम्ही अलग लढा, एकनाथ शिंदे तुम्ही अलग लढा, भारतीय जनता पार्टी अलग लढेल आणि मग निवडून आल्यावर पाहू. लोकसभेची निवडणूक झाली, मी खासदार झालो, तिकडे मोहिते साहेब पण खासदार झाले. आता ते काय ते म्हणतात ना, शिळ्या कडीला उग कड देणं चुकीचं आहे. दरम्यान काल भुजबळांनी शरद पवारांची अचानक भेट घेतल्यानंतर आज सुनेत्रा पवार शरद पवार राहत असलेल्या मोदी बागेमध्ये पोहोचल्या. सुनेत्रा पवार शरद पवार यांना भेटल्या का, यावरून देखील विविध चर्चा रंगल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुनेत्रा वहिनी पवार ह्या मोदी बागेमध्ये अजितदादांच्या भगिनी राहतात, त्या दुसऱ्या विंगेमध्ये राहतात, त्या त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. माध्यमामध्ये वेगवेगळ्या बातम्या दाखवून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. माध्यमाला विनंती आहे की त्या बातम्या थांबवाव्यात. वहिनी ह्या अजितदादांच्या भगिनी यांना भेटण्यासाठी गेलेल्या आहेत. मला या विषयावरती काय माहीत नाही की कदाचित कौटुंबिक भेट असू शकते, कारण काल परवा काय पवार साहेबांची तब्येत ठीक नव्हती, भुजबळांची कालची भेट झाली ती बेडवरतीच भेट झाली, त्याच्या अनुषंगाने कदाचित असू शकेल. महाराष्ट्रामध्ये एकच घडणार आहे की आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणाने समोर जाणार आहेत आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा एकदा येणार आहे, हेच महाराष्ट्रामध्ये घडणार आहे, याच्यापेक्षा काही वेगळं घडणार नाही. सुनेत्राताई अजितदादांना सांगूनच जाईल. याला राजकारण किंवा याच्यामध्ये काहीतरी शिस्त आहे याचा भाव आणि मला तर वाटत नाही की काहीतरी भाव आहे आणि काहीतरी शिजत आहे
असं होण्याची शक्यता नाही. अजितदादांनी अतिशय काल स्पष्टपणे सांगितलं की ज्यांना कुणाला असं वाटतं सोडून जायचं आहे त्यांनी सोडून जावं. माझ्याकडे अनेक अनेक कार्यकर्ते उत्तम दर्जाचे आहेत, त्यामुळे हा प्रश्नच उपस्थित होत नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.